Please like and subscribe the channel. नमस्कार, यमूज किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिकन खिमा समोसे बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू. 1/2 किलो चिकन खिमा, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून हळद पूड, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून मिरपूड, 2 हिरव्या मिरच्या, मिरच्याचे तुकडे, 2 मीडियम साईजचे कांदे, कोथिंबीर 1/2 कप, जिरे 1/2 टीस्पून, 1/2 टीस्पून आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, 1/2 टेबलस्पून तेल, 3 टेबलस्पून मैद्याची पेस्ट. आता आपण चटणी बनवणार आहोत. या चटणीचं कॉम्बिनेशन समोस्याबरोबर खूप छान जातं. त्याच्यासाठी 1/2 कप दही, 2 टेबलस्पून साई किंवा फुल क्रीम दुधाचे दही घेतले तरी चालेल, 1/2 टीस्पून मिरपूड, 1 हिरवी मिरची, 2 पाकळ्या लसूण, 2 टेबलस्पून कोथिंबीर, 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ. पहिल्यांदा आपण चटणी बनवून घेऊ. त्याच्यासाठी दही आणि साई चांगलं फेटून घ्यायचं आणि बाकीचं मिक्सरमधून सगळे काढून त्यात मिक्स करायचं. मग चटणी आपली तयार होते. आता आपण समोस्याचं फिलिंग बनवून घेऊ. त्याच्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 2 चमचे कांदा घालायचा आणि त्याच्यानंतर आलं लसूण घालून परतून घ्यायचं. बाकीचे मसाले पण टाकून घेऊ हळूहळू. फक्त आमचूर पावडर, गरम मसाला, कांदा चिरलेला आणि कोथिंबीर शेवटी ठेवायची आणि खिमा परतून थोडासा झाकून ठेवू आपण त्याला आणि 5 मिनटं शिजल्यानंतर मग परत त्याला थोडं ड्राय करून घेऊ आपण आणि आमचूर पावडर, मिरपूड, गरम मसाला टाकून परतून घेऊ. शेवटी त्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर मिक्स करून घेऊ आणि थोडंसं हलवून गॅस बंद करू, कारण कांदा फक्त गरम होऊन त्याचा कोरडे वास फक्त जाण्यापुरतं, कांदा क्रंची आपल्याला शेवटी ठेवायचा आहे. म्हणून परतलं की गॅस लगेच बंद करून थंड करायचं फिलिंग. आता आपण समोसे बनवायला घेऊ. त्याच्यासाठी मी हे रेडीमेड पट्टे आणलेले आहेत. त्या कुठल्याही मोठ्या मॉलमध्ये फ्रोझन सेक्शनमध्ये मिळू शकतात. तर आता हे समोसा जे बनवायला घेऊ आपण. आता हा आपण पहिला फोल्ड करू आणि मैद्याची जी पेस्ट केली आहे ते लावून घेऊ आणि हळूच सेकंड फोल्ड करू. सेकंड फोल्डला आपण फिलिंग भरू याच्यामध्ये. अंदाजे 2 चमचे बसतं त्याच्यामध्ये, ओव्हर पण भरायचं नाही. खाली प्रेस करून कॉर्नरमध्ये गेलं पाहिजे ते. आणि जो छोटा भाग आहे त्याला पेस्ट लावून घेऊ आणि वरच्या बॉर्डरलाही पेस्ट लावू आणि ते असं चिकटवून घेऊ. आणि जो कडेचा जो भाग आहे त्यालाही पेस्ट लावून घ्यायची. आणि आता हा जो थर्ड फोल्ड येणार आपला, आता जो वरचा सगळा भाग राहतो त्याला कंप्लीट आपण पेस्ट लावून घ्यायची. आणि ह्या लास्ट शेवटचा फोल्ड आपला थोडस प्रेस करून घ्यायचं आणि जे कॉर्नर असतील
त्याच्या त्यालाही थोडी पेस्ट भरून घ्यायची, म्हणजे आपलं फिलिंग बाहेर येणार नाही. आपला झाला हा समोसा तयार. अशा पद्धतीने मी बाकीचे उरलेले सगळे समोसे तयार करून घेते. आता आपण समोसे तळून घेऊया. तेल कमी गरम करायचं आणि मंद गॅसवर तळायचे, चांगले असे ब्राऊन होऊ द्यायचे, मग काढायचे. हे उरलेले समोसे मी तळून घेते आणि हे तेल नितळण्यासाठी थोडा वेळ आपण हे टिश्यू पेपरवर ठेवायचे. हे आपले समोसे आता तयार झालेत. हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ तुमच्या टेस्टनुसार ॲडजस्ट करा. समोसा पट्टीचे फोल्ड अगोदर करून ठेवले तर समोसा बनवताना सोपे जाते. रेडीमेड समोसा पट्ट्या फ्रीझरमध्ये आपण खूप दिवस स्टोअर करू शकतो. समोसे करण्याच्या एक तास आधी या रूम टेम्परेचरला येण्यासाठी बाहेर काढून ठेवायच्या आणि त्यातले हवे तेवढ्या पट्ट्या बाहेर काढून परत सील करून पॅक करून आतमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या. आता हे रिमेनिंग पट्ट्या ज्या काढलेल्या आहेत त्या कॉटनच्या ओलसर कपड्यात कवर करून ठेवायच्या. काही वेळेस पट्ट्या कडक असतात, मग फोल्ड करताना फोल्डवरच चिरतात. अशा वेळेस त्या कॉटनच्या ओलसर कपड्यात जास्त वेळ ठेवून सॉफ्ट करून घ्यायच्या. मीही अशीच सॉफ्ट करून घेतलेली आहे, त्याचे मी फोल्ड करून दाखवते. हा पहिला फोल्ड. मैद्याची पेस्ट लावून घ्यायची या भागाला आणि हळूच उचलून असं हा सेकंड फोल्ड होणार आपला. छोटा ट्रायंगल आहे त्याला पेस्ट लावून घ्यायची आणि आतमध्ये फिलिंग भरायचं. ते कडेपर्यंत जाईल असं हे करायचं, जास्तही भरायचं नाही. आणि मग हा भाग सील करून घ्यायचा. आणि आता हा जो पट्टी दाखवली आहे त्याला त्याला पेस्ट लावून घ्यायची आणि हा थर्ड फोल्ड होणार आपला. आणि आता जो हा उरलेला भाग आहे त्यालाही पेस्ट लावायची आणि हा शेवटचा फोल्ड होणार आपला, चौथा फोल्ड होणार. तो व्यवस्थित चिकटवून घ्यायचा. आणि हे जो थोडा भाग राहतो तोही पेस्ट लावून चिकटवून घ्यायचा असा. आणि जे कॉर्नर जे आहेत त्यालाही पेस्ट लावून सील करायचे, म्हणजे तेलात समोसे आपले फुटणार नाहीत. आणि याच पद्धतीने आपण पनीरचे समोसे बनवू शकतो. पनीर फक्त फॅट फ्री घ्यायचे. तुम्ही हे समोसे नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.